नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, MA भाग 2 अर्थशास्त्र सेमिस्टर 3 यासाठीचा जो संशोधन पद्धती नावाचा पेपर आहे त्या पेपरमधील जो अभ्यासक्रम आहे तथ्य संकलनाचे स्त्रोत सोर्स ऑफ डेटा कलेक्शन, तर यामधील आपण क्रमबद्ध अभ्यासक्रम पाहताना प्राथमिक तथ्य सामग्रीचं स्वरूप वैशिष्ट्य आणि प्राथमिक तथ्य सामग्रीचे स्त्रोत पाहत असताना निरीक्षण मुलाखत अनुसूची हा सगळा भाग पाहिला. त्यानंतर या मागच्या याच्या पूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रश्नावलीचा अर्थ प्रश्नावलीची उद्दिष्ट वैशिष्ट्य पाहिली प्रश्नावलीचं महत्त्व पाहिलं आणि प्रश्नावलीचे प्रकार पाहिले की प्रश्नावलीचे जे वेगवेगळे प्रकार तयार आहेत बंदिस्त प्रश्नावली संरचित प्रश्नावली खुली प्रश्नावली मिश्र प्रश्नावली चित्रमय प्रश्नावली संरचित प्रश्नावली असंरचित प्रश्नावली तथ्य संकलनानुसार प्रश्नावली आणि उत्तरदात्याचा भाव किंवा अभिवृत्ती जाणून घेण्याच्या दृष्टीने तयार केलेली प्रश्नावली असे वेगवेगळे प्रकार आपण मागच्या तासामध्ये पाहिले. आजच्या तासामध्ये आपल्याला विद्यापीठ परीक्षेमध्ये असा एक प्रश्न विचारला जातो, प्रश्नावलीचा अर्थ सांगून प्रश्नावलीचे गुणदोष सांगा किंवा प्रश्नावलीचा अर्थ आणि उद्दिष्ट सांगून प्रश्नावलीचे गुणदोष सांगा असाही प्रश्न आपल्याला यापूर्वी विचारलेला आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रश्नावलीचे गुण आणि दोष पाहणार आहोत. मिरिट अँड डीमिरिट ऑफ क्वेश्चनरी टेक्निक, प्रश्नावली तंत्राचे गुण आणि दोष. की आपण यापूर्वी प्रश्नावली काय की प्रश्नावली अभ्यास विषयासंदर्भात म्हणजे संशोधन समस्येसंदर्भात माहिती गोळा करण्यासाठी तयार केलेली व्यवस्थाबद्ध सूत्रबद्ध क्रमबद्ध प्रश्नांची तालिका यादी म्हणजे प्रश्नावली होय असा आपण तिचा अर्थ पाहिला. आता प्रश्नावलीचे प्रकार पाहिले उद्दिष्ट पाहिले तर प्रश्नावलीचे गुण आणि दोष की प्रश्नावली ही प्राथमिक तथ्य सामग्री गोळा करण्याचे अतिशय सामाजिक संशोधनातील अतिशय प्रभावी आणि मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं पद्धती आहे की विशेषतः सामाजिक संशोधनाचा अभ्यास क्षेत्र व्यापक असतं विस्तृत असतं विखुरलेलं असतं आणि अशा व्यापक अभ्यासक्षेत्रातून संशोधन समस्येशी संबंधित निवडक नमुन्याच्या आधारे तथ्य संकलन करताना प्रश्नावली या साधनाचा मोठ्या प्रमाणात सामाजिक संशोधनात वापर होतो. तरी प्रश्नावली या साधनांच्या सहाय्याने जी माहिती गोळा होते तिचे वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपल्याला त्याचे गुण की पहिला गुण पाहिला उद्दिष्टपूर्ण तथ्य संकलन करता येते की प्रश्नावली हे प्राथमिक स्वरूपाची तथ्य सामग्री गोळा करण्याचं अप्रत्यक्ष साधन आहे की या प्रश्नावलीच्या सहाय्याने तथ्य संकलित करताना संशोधक आणि उत्तरदाता निवेदक यांच्यात कसलाही परस्पर संबंध प्रस्थापित होत नाही जवळचा संबंध प्रस्थापित होत नाही. प्रश्नकर्ता म्हणजे संशोधक योग्य पद्धतीनं अभ्यास विषयाच्या उद्दिष्ट विचारात घेऊन ती माहिती कशी निर्मा उपलब्ध होईल अशा स्वरूपाचे प्रश्न क्रमबद्ध पद्धतीनं व्यवस्थित प्रामाणिक प्रश्नांचं रचना करून प्रश्नावली तयार करतो आणि पोस्टानं उत्तरदात्याकडे पाठवत असतो. उत्तरदाता त्याला त्या प्रश्नाचं जसं आकलन होईल त्या पद्धतीनं त्यामध्ये प्रश्नांची उत्तरं लिहितो आणि पोस्टानं किंवा इतर माध्यमातून संशोधकाकडे ती परत करतो. म्हणजे या ठिकाणी कुठलाही उत्तरदाता आणि संशोधक यांच्यातील जवळचा संबंध नसतो आणि या ठिकाणी प्रश्नावलीत असे प्रश्न असतात की संशोधक ज्या उद्देशानं अभ्यास करत आहे एखाद्या विषयाचा त्या उद्देशाच्या अनुलक्षानं कोणती माहिती उपयुक्त आहे कोणती माहिती आवश्यक आहे हे कशी प्राप्त होईल या दृष्टीनंच ते प्रश्न तयार केले जातात.
म्हणजे प्रश्नावलीतील प्रश्न हे संशोधनाची उद्दिष्ट अभ्यासाची उद्दिष्ट विचारात घेऊन क्रमबद्ध पद्धतीने मांडले जातात प्रश्न आणि त्या प्रश्नांची माहिती घेतली जाते म्हणून प्रश्नावलीमुळे उद्दिष्टाला अनुलक्षून उद्दिष्ट पूर्ण तथ्य संकलन करता येतं की अनावश्यक माहिती टाळता येते मुलाखतीमध्ये निरीक्षणामध्ये अनुसूचीमध्ये की त्या माध्यमातून जर प्राथमिक माहिती गोळा करत असेल तर अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे अनावश्यक माहिती देखील प्राप्त होते की विषयाला धरून मुलाखत घेत असताना त्या मुलाखतीदरम्यान विषयांतर होतं आणि विषयांतर झालं की ते बी अनावश्यक माहिती उद्दिष्टाला अनुलक्षून माहिती आपल्याला प्राप्त होत असते. प्रश्नावलीचा महत्त्वाचा गुण म्हणजे उद्दिष्टपूर्ण तथ्य संकलन करता येते. अभ्यास विषयाच्या संदर्भात संशोधकांनी जी जी उद्दिष्ट समोर ठेवून त्या विषयाचा अभ्यास करत आहे ती उद्दिष्ट विचारात घेऊन संशोधकाला वस्तुनिष्ठ विश्वसनीय तथ्य सामग्री गोळा करण्याच्या दृष्टीनं प्रश्नावली अतिशय फायदेशीर ठरते. म्हणून प्रश्नावलीचा हा सर्वात महत्त्वाचा आणि प्राथमिक गुण झाला. दुसरा व्यापक क्षेत्राचे अध्ययन की प्रश्नावली ही अशी तथ्य संकलनाची प्रक्रिया आहे की या तथ्य संकलनामध्ये की एकाच वेळी मोठ्या व्यापक विखुरलेल्या अभ्यास क्षेत्रातून तथ्य संकलित करता येते की संशोधक अभ्यास विषयाला अनुलक्षून आवश्यक असणारी माहिती गोळा करीत असताना तो प्रश्नावली तयार करतो आणि अभ्यास क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्तीकडे ती पोस्टाद्वारे पाठवत असतो आणि मग ती पोस्टाद्वारे पाठवत असताना तो उत्तरदाता आपल्या सवडीनुसार त्या प्रश्नांचं आपल्याला जसं आकलन होईल आणि आपल्याला जसं उत्तर देता येईल त्या पद्धतीनं लिहितो आणि उत्तरदात्याकडे पाठवतो. म्हणजे व्यापक क्षेत्रात की प्राथमिक तथ्य संकलित करण्याच्या ज्या निरीक्षण असेल की निरीक्षण करता संशोधक एका ठिकाणी निरीक्षणासाठी थांबला तर तो इतर क्षेत्राचे तो निरीक्षण करू शकत नाही. मुलाखतीच्या सहाय्यानं गोळा करत असल्यास एखाद्याची मुलाखत घेत असताना किंवा एखाद्या ठिकाणी व्यक्तिसमूहाची मुलाखत घेत असताना इतर क्षेत्रातील व्यक्ती व व्यक्तिसमूहाची मुलाखत घेऊ शकत नाही. अनुसूचीचा देखील वापर करत असताना तो एकावेळी एका व्यक्तीचा किंवा समूहाचा थोडक्यात माहिती घेऊ शकतो. परंतु प्रश्नावलीच्या सहाय्यानं अभ्यास क्षेत्रातील विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या व्यक्तीकडून अपेक्षित माहिती संशोधक एकाच वेळी संकलित करू शकतो. म्हणून व्यापक विस्तुरलेल्या अभ्यास क्षेत्रातून किंवा अभ्यास विश्वातून तथ्य संकलन करण्याच्या दृष्टीनं ही पद्धती उपयुक्त असल्यामुळं व्यापक क्षेत्राचे अध्ययन करता येणे प्रश्नावलीच्या सहाय्यानं व्यापक क्षेत्रातून माहिती संकलित करून त्या माहितीच्या आधारे आपण व्यापक क्षेत्राचं अध्ययन करू शकतो म्हणून हा एक गुण आहे. तिसरा गुण उत्तरदात्यावर दडपण येत नाही की या प्रश्नावली पद्धतीचा हा एक गुण की या ठिकाणी संशोधक आणि उत्तरदाता यांच्यात कसलाही संबंध प्रस्थापित होत नाही. संशोधक पोस्टाद्वारे उत्तरदात्याकडे प्रश्नावली पाठवतो आणि त्या प्रश्नावलीतील दिलेल्या प्रश्नांची उत्तरं संशोधक स्वतः भरून ती माहिती ह्याच्याकडे पाठवत असतो. त्यावेळेस सभोवतालचं जे वातावरण आहे त्याचा काहीही प्रभाव उत्तरदात्यावर पडत नाही. तो उत्स्फूर्तपणे प्रश्नाची उत्तरं देत असतो कुठलाही संकोच न बाळगता. कारण दुसरं संशोधन या प्रश्नावलीचं की उत्तरदात्यानं पुरवलेली माहिती गोपनीय असते म्हणून अतिशय खाजगी माहिती प्रश्नावलीच्या माध्यमातून संशोधन कार्यासाठी उपलब्ध होऊ शकते. म्हणजे दिलेल्या प्रश्नाची प्रश्नावलीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यावी या संदर्भात कुठलंही दडपण सभोवतालच्या परिस्थितीचं सामाजिक परिस्थितीचं किंवा इतर कुणाचं दडपण त्या उत्तरदात्यावर नसतं. उत्तरदाता आपल्या बुद्धीला
योग्य वाटेल, योग्य असेल असं उत्तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो। म्हणून अभ्यास विषयासाठी वस्तुनिष्ठ तथ्य संकलन करण्याच्या दृष्टीने ही पद्धती उपयुक्त आहे। म्हणून उत्तरदात्यावर दडपण येत नाही हे प्रश्नावलीचं एक महत्त्वाचं गुण। त्यानंतर वेळ आणि पैशाची बचत होते। ही सामान्यपणे सामाजिक संशोधनाची अभ्यास क्षेत्र व्यापक आहेत, विखुरलेली आहेत, अभ्यास विश्व मोठं आहे आणि अशा अभ्यास विश्वातून व्यापक स्वरूपात माहिती गोळा करण्यासाठी प्रश्नावलीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। एकाच वेळी अनेक व्यक्तीकडं प्रश्नावली पाठवून त्या लोकांकडून ती प्रश्नावली परत आल्यानंतर काय संशोधकाला माहिती मिळते, म्हणजे की वेळ आणि पैशाची बचत। तथ्य संकलनाच्या दृष्टीनं वेळ आणि पैशाच्या बचतीच्या दृष्टीनं प्रश्नावली उपयुक्त ठरते, म्हणून हा एक गुण मानला जातो। त्यानंतर प्रशिक्षणाची गरज नाही, की या ठिकाणी तथ्य संकलन करणाऱ्या व्यक्तीला प्रशिक्षणाची गरज नाही। जसं मुलाखत हे मुलाखतकर्त्याच्या मुलाखत घेणाऱ्याच्या कौशल्यावर असं अवलंबून असतं, म्हणून मुलाखत घेणारा हा प्रशिक्षित असला पाहिजे। त्याला मुलाखत कशी घ्यावी, मुलाखतीची तयारी कशी करावी, अभ्यास विषयाचं माहिती ज्ञान असणं गरजेचं आहे। या ठिकाणी मात्र तसं नाही की प्रश्नकर्त्यानं उत्तरदात म्हणजे संशोधकानं प्रश्नाची तालिका केली आणि पोस्टानं उत्तरदात्याकडं पाठवली तर इतर मनुष्यबळ वापरत असताना ते प्रशिक्षित असावं असं या ठिकाणी नाही, म्हणजे प्रशिक्षणाची गरज नाही। की प्रश्नावलीद्वारे तथ्य संकलन करण्यासाठी कुठलंही प्रशिक्षण किंवा कुठलंही नवीन कौशल्य संपादन करण्याची गरज नसते, हा एक गुण आहे। त्यानंतर वस्तुनिष्ठ तथ्य संकलन करता येते, की प्राथमिक तथ्य संकलन करणारी ही एक अप्रत्यक्ष पद्धती आहे। या ठिकाणी संशोधक, अभ्यासकर्ता आणि माहिती पुरवणारा उत्तरदाता यांच्यात कुठलाही जवळचा सहसंबंध नसल्यामुळं या ठिकाणी प्रश्नावलीतील प्रश्नांची उत्तरे उत्तरदाता उत्स्फूर्तपणे अतिशय म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धतीनं देत असतो आणि त्यामुळं तथ्य संकलन करणं की वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त करण्याच्या दृष्टीनं प्रश्नावली ही एक अतिशय उपयुक्त आहे। म्हणून वस्तुनिष्ठ तथ्य संकलन करणं हा प्रश्नावलीचा गुण मानला जातो। त्यानंतर स्वयं प्रशासन व्यवस्था, की प्रश्नावलीद्वारे माहिती गोळा करण्यासाठी अशी वेगळी प्रशासन व्यवस्था तयार करण्याची गरज नाही। सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टीम आहे, की संशोधक प्रश्नांची तालिका करतो, ती उत्तरदात्याला पाठवतो, उत्तरदाता ती भरतो आणि संशोधकाकडे पाठवतो, अशा पद्धतीने स्वतः स्वयं प्रशासकीय व्यवस्था। मुलाखतीच्या दरम्यान मुलाखतीच्या तयारीसाठी वेगळी यंत्रणा उभा करावी लागते, निरीक्षणासाठी वेगवेगळ्या तंत्र आणि साधनांचा वापर केल्यामुळं कृत्रिमरित्या वेगळी व्यवस्था तयार करावी लागते, अनुसूचीच्या माध्यमातून माहिती गोळा करताना कृत्रिमरित्या एखादी व्यवस्था तयार निर्माण करावी लागते। परंतु प्रश्नावलीद्वारे तथ्य संकलन करत असताना वेगळी व्यवस्था निर्माण करावी लागत नाही, स्वयं प्रशासन ही प्रश्नावली पद्धतीचा गुण मानला जातो। की प्रश्नावलीच्या द्वाराने प्राथमिक तथ्य संकलन करत असताना त्या प्रक्रियेमधून स्वयं प्रशासकीय व्यवस्था निर्माण होते, की स्वतः संशोधक प्रश्नांची यादी का तयार करतो आणि स्वतः पोस्टाद्वारे उत्तरदात्याला पाठवतो, उत्तरदाते त्या प्रश्नावलीतील उत्तरं स्वतः लिहितात आणि स्वतः उत्तरदा म्हणजे संशोधकाकडे ते प्रश्नावली पुन्हा परत करतात। या ठिकाणी इतर कुणाचंही व्यवस्था उभा करण्याची गरज नाही, म्हणजे स्वयं प्रशासकीय व्यवस्था ही या पद्धतीचा महत्त्वाचा गुण मानला जातो। आणि सर्वात महत्त्वाचा गुण सामाजिक संशोधनाच्या दृष्टीनं की गोपनीयता, की प्रश्नावलीच्या माध्यमातून तथ्य संकलन करताना कोणत्या उत्तरदात्यानं काय माहिती पुरवलेली आहे याबद्दल अतिशय गोपनीयता असते। प्रश्नावलीच्या सहाय्यानं माहिती गोळा करत असताना प्रश्नकर्त्याला, संशोधकाला त्या उत्तरदात्याला हमीपत्र द्यावं लागतं,
की तुम्ही जी या प्रश्नाच्या अनुषंगाने जी माहिती पुरवणार आहात ते अभ्यासासाठीच वापरली जाणार आहे, या माहितीचा इतरत्र कुठलाही गैरवापर होणार नाही याची मी हमी देतो, आणि असे म्हणून त्या प्रश्नावलीतील प्रश्नांची उत्तरं द्यावी अशी विनंती संशोधकाला करावी लागते। आणि उत्तरदात्याने जी माहिती पुरवलेली आहे ती माहिती गोपनीय ठेवली जाते, म्हणून उत्तरदाता देखील आपली व्यक्तिगत खाजगी माहिती उत्स्फूर्तपणे लिहितो, कारण त्याला हमी असते की ही माहिती फक्त अभ्यासासाठी वापरलेली असते, हिचा कुठलाही गैरवापर होणार नाही, आणि त्यामुळं उत्तरदाता आपल्या त्या अभ्यास विषयाच्या संदर्भात वस्तुनिष्ठ व्यक्तिगत खाजगी माहिती देखील पुरवत असतो, म्हणून हा एक गुण मानला जातो। याशिवाय प्रश्नावलीचे अनेक की व्यक्तिनिरपेक्ष तथ्य संकलन करता येते, की प्रश्नावलीतील सर्व उत्तरदात्यांना प्रश्नांचं स्वरूप सारखं जरी असलं तरी प्रत्येक उत्तरदात्या त्या प्रश्नाचं आकलन सारखं नसतं, की एकाच प्रश्नाकडे वेगवेगळे उत्तरदाते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या आस्पेक्टनं पाहत असतात आणि त्या दृष्टिकोनातूनच त्या प्रश्नांची उत्तरं लिहितात, म्हणजे एकाच प्रश्नांची उत्तरं वेगवेगळ्या स्वरूपात प्राप्त होतात, म्हणून प्रश्नावलीचा हा एक गुण आहे की व्यक्तिनिरपेक्ष काय तथ्य संकलन होतं, निरपेक्ष तथ्य संकलन, की कुणाचं त्यानं काय पुरवली माहिती मग मी असं पुरवतो, सापेक्षवाद माहिती नाही मिळत, इथं निरपेक्ष माहिती मिळते, की व्यक्ती परतत्वे एकाच प्रश्नाच्या अनुषंगानं वेगवेगळी माहिती संकलित होते आणि त्यामुळं त्या विषयाच्या संदर्भात विविध पैलूच्या संदर्भात मोठ्या चांगल्या पद्धतीनं माहिती गोळा होते। आता आपण प्रश्नावलीचे दोष जर विचारात घेतले तर प्रश्नावली ही सामाजिक संशोधनात मोठ्या प्रमाणात प्राथमिक तथ्य संकलन करण्यासाठी वापरलं जाणारी पद्धती जरी असली, तिचे हे गुण जरी असले, तरी प्रश्नावलीच्या साह्यानं तथ्य संकलन करणं हे पूर्णतः सदोष नाही किंवा सदोष आहे असं म्हणता येत नाही, त्याचे काही मर्यादा देखील आहेत, त्या मर्यादेलाच आपण त्याचे दोष म्हणतो, आणि त्यामधल्या पहिली जी आहे केवळ सुशिक्षित उत्तरदात्याकडूनच तथ्य संकलन करता येते, की हा प्रश्नावलीची सर्वात मुख्य मर्यादा किंवा सर्वात मुख्य दोष म्हणजे काय, की प्रश्नावलीत विचारलेले प्रश्न लिखित असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं देखील लिखित स्वरूपात प्राप्त केली जातात, म्हणजे या ठिकाणी जर अभ्यास विश्वातील अभ्यास क्षेत्रातील माहिती पुरवणारा उत्तरदाता सुशिक्षित नसेल तर त्याच्याकडून अभ्यास विषयासंदर्भात माहिती प्रश्नावलीद्वारे गोळा करता येत नाही, त्यासाठी मग मुलाखत किंवा अनुसूची या साधनाचा अवलंब करावा लागतो। फक्त प्रश्नावलीचा ही एक मर्यादा की सुशिक्षित उत्तरदात्याकडूनच तथ्य संकलन करणं शक्य होतं, अशिक्षित उत्तरदात्याकडून प्रश्नावलीद्वारे माहिती गोळा केली जात नाही। त्यानंतर अपूर्ण माहिती, की प्रश्नावलीमध्ये विचारलेली, कारण प्रश्न संशोधक तयार करून प्रमाणित क्रमबद्ध प्रश्न तयार करून विचारलेले असतात, प्रश्नावलीत विचारलेले प्रश्न वैशिष्ट्यपूर्ण प्रमाणित असतात आणि ते प्रश्न योग्य पद्धतीने विचारलेले असतात, परंतु उत्तरदात्याच्या दृष्टीनं त्या प्रश्नावलीतील काही प्रश्नाचं आकलन होत नाही, त्याला ते विचारलेले प्रश्न समजत नाहीत, त्यावेळी तो त्या प्रश्नाचे काम चालावू म्हणजे वेळ भागवून न्यायची म्हणून तो काय करतो, कसे तरी वेगळे वाकडे उत्तरं देतो आणि असंयुक्तिक माहिती तिथं नोंदवत असतो, चुकीची उत्तरं देत असतो, आणि मग किंवा उत्तरदात्याला अधिक चांगल्या पद्धतीने उत्तर द्यावं किंवा त्या प्रश्नाचं नाही समजला तर समजून सांगावा यासाठी संशोधकाचा प्रत्यक्ष संबंध येत नाही, किंवा उत्तरदात्याने उत्स्फूर्तरित्या माहिती पुरवावी त्याला प्रेरणा मिळावी अशी प्रेरणा देता येत नाही, त्यामुळं संशोधन विषयासंदर्भात अपूर्ण माहिती प्रश्नावलीद्वारे प्राप्त होऊ शकते, आणि मग अशी माहितीच्या आधारे जर संशोधन कार्य करून निष्कर्ष काढले असेल तर ते संशोधन कार्य देखील अपूर्ण किंवा त्या संशोधन कार्यामध्ये देखील त्रुटी असू शकतात। उत्तरदात्याचे असहकार्य, की प्रश्नावलीच्या द्वारे तथ्य संकलन करणेतील हा सगळ्यात मोठा दोष, की जेवढे संशोधन करतात सामाजिक क्षेत्रामध्ये आणि प्रश्नावलीच्या साह्यानं माहिती पुरवत मागवत असतात
जर 200, 100, 150 लोकांना प्रश्नावली पाठवली तर त्यातली फक्त 10, 15 ते 20, 30 प्रश्नावली परत येतात भरून योग्य पद्धतीने. बाकीची लोक, कारण प्रश्नावलीच्या जेवढी संशोधकाला तथ्य संकलन करण्याची, अभ्यास करण्याची त्याला गरज आहे, ती त्याला तसं इंटेन्शन आहे की एखाद्या डिग्रीसाठी एखाद्या उद्देशानं ते संशोधन करत असतो आणि त्याच्यासाठीची ती माहिती मिळवायची आहे. त्याची जी तत्परता चिकाटी असते किंवा त्याची जी जाणीव असते ती उत्तरदात्याला नसते. कधीकधी प्रश्नावली पाठवल्या तर ते उत्तरं लिहून पाठवली जा कोऱ्याच पाठवल्या जातात, काही काही तर ते भरतही नाहीत, काही काही जण काय करतात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहितात जे जमते तेवढं थोडंसं सोडणं आणि कॅज्युअलपणे द्यायनं. परंतु त्यामुळं संशोधन विषयासंदर्भात म्हणजे उत्तरदात्याचं असहकार्य हा या प्रश्नावलीचा दुसरा महत्त्वाचा दोष आहे. त्यानंतर उत्तरदात्याच्या मर्यादा हा एक, की प्रश्नावलीत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं आकलन उत्तरदात्याच्या दृष्टीने होत नाही. काही बाबी, काही संकल्पना उत्तरदात्याला अर्थ लागत नाही, अशा वेळी तो त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देऊ शकत नाही, ही मर्यादा आहे. किंवा त्याच्या व्यक्तिगत खाजगी आयुष्यातलं जे त्याचं दैनंदिन उपक्रम आहे त्याच्यातून त्या प्रश्नावलीतील प्रश्नांची उत्तरं त्याला द्यायला वेळ मिळत नाही, ह्या अनेक मर्यादा असू शकतात. आणि त्या मर्यादा देखील, उत्तरदात्याचा मर्यादा देखील हा एक गुण आहे. आणि सर्वात पुन्हा महत्त्वाचा दोष की तथ्याची सत्यतेचे किंवा प्रमाणतेचे परीक्षण करता येत नाही. की प्रश्नावलीद्वारे प्राथमिक तथ्य संकलित करत असताना उत्तरदात्यानं जी माहिती पुरवलेली आहे ती सत्यच आहे का, ती प्रमाणितच आहे का, याचं परीक्षण करता येत नाही. मुलाखतीच्या दरम्यान उत्तरदात्यांनी विचारलेल्या प्रश्नाला अनुलक्षून विसंगत माहिती पुरवली असेल तर किंवा उत्तरदात्याला एखादा प्रश्न समजला नसेल तर संशोधक लगेच त्याचं स्पष्टीकरण देतो, त्याला उत्स्फूर्तरित्या माहिती पुरवण्यासाठी सूचना करत असतो, प्रेरित करत असतो. या ठिकाणी तसं करता येत नाही. आणि उत्तरदात्यानं जी माहिती पुरवलेली आहे ती विश्वसनीय आहे का हे कळत नाही, कारण उत्तरदाता आणि संशोधक यांच्यात प्रत्यक्ष संबंध असतो. मुलाखतीदरम्यान जर उत्तरदाता विसंगत माहिती पुरवत असेल तर बॉडी आपल्या देहबोलीवरून, त्याच्या सभोवतालच्या वातावरणावरून आणि तो माहिती पुरवत असलेल्या याच्यावरून असं कळून येतं संशोधकाला की ही माहिती थोडी विसंगत आहे. अधिक चांगली माहिती मिळवण्यासाठी त्याला तो नेहमी नेहमी सूचना देतो आणि त्यातून ती माहिती विश्वसनीयरित्या गोळा करतो. पण प्रश्नावलीद्वारे उत्तरदात्यानं पुरवलेली माहितीची सत्यता आणि विश्वसनीयता परीक्षण करण्याची व्यवस्था यात नाही, हा एक गुण आहे. याशिवाय प्रश्नावलीचे अनेक गुण असू शकतात की उत्तरदात्याच्या की प्रश्नावलीचे असे इतरही दोष आहेत. जरी प्रश्नावलीच्या अशा अनेक मर्यादा असल्या, प्रश्नावलीचे गुण आणि प्रश्नावलीचे दोष पाहिले तर प्रश्नावलीच्या सहाय्यानं प्राथमिक तथ्य संकलन करताना एखाद्या अभ्यास विषयासंदर्भात विश्वसनीय वस्तुनिष्ठ पद्धतीनं माहिती गोळा करण्यासाठी सामाजिक संशोधनामध्ये प्रश्नावलीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असला तरी या प्रश्नावलीच्या या मर्यादा विचारात जरी घेतल्या तरी आजही सामाजिक संशोधनात प्राथमिक तथ्य संकलित करण्याची अप्रत्यक्ष पद्धती म्हणून प्रश्नावली या तंत्राचा अथवा पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो हे निर्विवाद स्वीकारावं लागतं. म्हणून प्रश्नावली या तंत्राच्या सहाय्यानं सामाजिक संशोधन करताना मोठ्या स्वरूपात माहिती गोळा केली जाते. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.